कवठे महांकाळात शेतकऱ्यांचा आक्रोश. खोटी कागद तयार करून जिवंत माणसांना मृत दाखवत दस्त केलेल्या दलालांच्यावर कारवाई करा आणि आमची जमीन आम्हाला परत करा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं काल जाखापूर ते कवठे महांकाळ लाँग मार्च काढण्यात आला होता. पवन चक्कीसाठी कवडीमोल किमतीनं आणि खोटी कागदपत्र रंगवून शेतकऱ्याच्या जमिनी घेणाऱ्या दलालांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांचे दस्त फिरवून द्यावेत या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीनं कॉम्रेड दिगंबर कांबळे आणि ऋतुराज पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढण्यात आला होता. जाखापूर ते कवठे महांकाळ असा पायी प्रवास करत शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि पोलीस स्टेशनवर धडक मारत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. चक्कीसाठी कौटुंबिक तालुक्यातील जाखापूर व घाटमाथ्यावरील इतर गावातील ज्या कंपनीनं शेतकऱ्यांच्या जमिनी कुलमुक्त्यार पद्धतीनं साठेकत पद्धतीनं घेतल्या त्या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी इतर शेतकऱ्यांना विकण्याचा घाट या कंपनीनं घातलेला आहे. त्यामध्ये या सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ज्या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना मिळायला पाहिजेत. त्याचबरोबर या मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी इतर शेतकऱ्यांना विकत असताना जे काही खरीददस्त झालेत ते सगळे खरीददस्त रद्द झाले पाहिजेत आणि हे खरीददस्त करत असताना या कंपनीच्या वकिलानं खोट्या पद्धतीचं घोषणापत्र करून जे माणसं कुलमुक्त्यार करणारी मयत आहेत ती जिवंत असल्याबद्दलचं खोटं घोषणापत्र केलेलं आहे आणि खोटं घोषणापत्र करत असताना तो असा म्हणलेला आहे त्यामध्ये की जर ही माणसं जिवंत असतील कुलमुक्त्यार करणारी कुणी आणि जर हे खोटं मी लिहिलं जर असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करावेत. आता आम्ही ते मृत्यूपत्र जे काही मृत्यूचे दाखले आहेत ते सगळे शेतकरी त्यांच्या आमच्या माता भगिनी सगळे आम्ही घेऊन आलेलो आहोत. आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन मानून बसणार आहोत. आमची एकच मागणी आहे की ज्यांनी आमची माणसं सगळी घरातली कुटुंबातली वडील हे मयत असताना जिवंत आहे म्हणून खोटं घोषणापत्र केलंय आमच्या भावना दुखवल्या त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याला इथं कस्टडीमध्ये आणून टाकला पाहिजे. जोपर्यंत टाकणार नाहीत एकतर आम्हाला टाकू द्यात नाहीतर त्याला आणून टाकू द्यात. जोपर्यंत टाकणार नाहीत तोपर्यंत आम्ही तिथून कोणी उठणार नाही. आज आम्ही फक्त बायका प्रवासाकड घराला कुलप घालून आज आम्ही इथं आलेलो आहोत. येणाऱ्या संध्याकाळपर्यंत जरी गुन्हे दाखल नाही केले तर संध्याकाळ आमची जनावर सकट आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणून बांधू अशा पद्धतीची सुद्धा आम्ही त्यांना विनंती करतोय. आम्ही त्यांना सांगतो की तातडीने यामध्ये तिथे गुन्हे दाखल करावेत.